ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत मी आणि माझा पक्ष तुमच्या समवेत असून शासनाला असा दणका देऊ की यापुढे कोकणात असे विनाशकारी प्रकल्प आणण्याचं धाडस शासन करणार नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका जाहीर केली. राजापूर तालुक्यातल्या प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. कात्रादेवी इथल्या मैदानावर झालेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. शासनानं राजापूर तालुक्यातल्या सागवे नाणार परिसरातील 14 गावात रिफायनरी प्रकल्प लादला असून त्या विरोधात जोरदार आंदोलनं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकल्प परिसराचा दौरा केला आणि या प्रकल्पाला विरोध नक्की कशासाठी आहे ते समजून घेतलं. कात्रादेवी इथल्या मैदानावर झालेल्या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, अभिजित पानसे, राजा चौगुले, शिरीष सावंत, मनोज सावंत, नंदू चव्हाण आदी उपस्थित होते. तत्पूर्वी जैतापूरच्या सुभेदार चौकात राज ठाकरे यांचं जैतापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रेखा कोंडेकर आणि सर्व सदस्यांनी स्वागत केलं. त्यानंतर नाणार रिफायनरी स्थळी सागवे या ठिकाणी ते रवाना झाले. या रिफायनरी प्रकल्पाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटून जनतेचा जोरदार विरोध असल्यानं प्रकल्प रद्द केला जावा अशी मागणी करणार असल्याचं ठाकरे यांनी नाणेर इथं स्पष्ट केलं. सुरुवातीला प्रकल्प विरोधकांतर्फे नंदकुमार कुलकर्णी, मच्छीमार नेते मज्जिद भाटकर, स्वाती कुलकर्णी आणि तन्वी मोंडे आदींनी आपले विचार व्यक्त करताना शासनानं रिफायनरी प्रकल्प रेटून नेताना दडपशाही चालवल्याचा आरोप करत त्यावर घणाघात केला. आपले सर्व पर्याय आता थकले असून आपण लक्ष घालावं आणि हा प्रकल्प रद्द करावा अशी विनंती राज ठाकरे यांच्याकडे केली. समस्त जनतेचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी आपण हाती घेतलेलं काम तडीला लावल्याशिवाय राहत नाही हे स्पष्ट केलं. कोकणातल्या यापूर्वीच्या आंदोलनांचा अनुभव लक्षात घेता रिफायनरीबाबत तसं काही घडू नये यासाठी तुमची एकजूट कायम ठेवा. जर तुमच्यातली एकजूट कायम राहील नाही तर साक्षात ब्रह्मदेव देखील तुम्हाला वाचवायला येणार नाही असा इशाराच त्यांनी दिला. आपल्या बहुमूल्य जमिनी विकू नका, नाहीतर एक दिवस ही मंडळी अल्प किमतीला तुमच्या जमिनी खरेदी करतील आणि त्या चढ्या भावानं विकून श्रीमंत होतील आणि तुम्हाला या कोकणातून बाहेर जावं लागेल. तसे उद्योग सुरू असल्याचा धोका त्यांनी दाखवून दिला. केरळ गोवा राज्यात देखील चांगला निसर्ग आहे पण त्या राज्यात पर्यावरणाला आणि पर्यटनाला पूरक ठरतील असेच प्रकल्प आणले जातात. त्यांच्याकडे असे विनाशकारी प्रकल्प आलेले नाहीत, मग केवळ आमच्या कोकणच्या मातीत असे प्रकल्प कशासाठी लादले जातात असा सवाल त्यांनी केला. आम्ही विकासाला कधीच विरोध केलेला नाही, मात्र जनतेचा विरोध असताना शासन प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा विरोध असून शेवटपर्यंत तुमच्या समवेत राहू आणि हा प्रकल्प रद्द करायला भाग पाडू असं ठणकावत शासन यापुढे कोकणात असे प्रकल्प आणताना विचार करेल अशा शब्दात मनसे अध्यक्षांनी समाचार घेतला. मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन इथल्या जनतेची विरोधी भावना त्यांना सांगून हा प्रकल्प रद्द करा अशी मागणी करणार असल्याचं राज ठाकरे यांनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केलं. पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे प्रकल्प हे कोकणामध्ये याच्या पुढे येता कामा नयेत, याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण निर्माण करावं लागेल. एक उदाहरण तुम्हाला निर्माण करावं लागेल, तुम्हाला कडवट विरोध करायला लागेल. मी बरोबर आहेच तुमच्या. आजपर्यंत पाहिलेलं असेल की एखादी गोष्ट मी जर हातामध्ये घेतली तर मी ती कधीच नेतो. आजपर्यंत झालेली मी कुठचीही आंदोलन असो, आज ह्या सकाळी या ठिकाणी येत असताना मला अनेक पहिल्यांदा मला सुरुवातीला मला मुंबईतले काही लोक येऊन भेटून गेले, इथले स्थानिक राहणारे. मग इथल्या लोकांना काही कळलं की बाबा मुंबईचे काही लोक येऊन भेटून गेले, मग मला इथले लोक येऊन भेटून गेले आणि मग ते इथले जेव्हा सगळे स्थानिक मला भेटायला आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, म्हटलं बरं ठीक आहे मी तिथे येतो, तिथे मी तिथल्या नागरिकांशी बोलतो, मग आपण निर्णय घेऊ. हे बरोबर आहे. इथे येत असताना मी काही गेले काही दिवस मी अनेकांशी बोलतोय. इथे जर रिफायनरी यायची जर रद्द करायची असेल तर तुम्हाला सर्वांना एकत्र राहायला लागेल, हे तुम्हाला मान्य आहे का? कारण आजपर्यंतचा कोकणामधला इतिहास असा आहे की अनेक केंद्रातनं किंवा इतर ठिकाणून प्रकल्प आले, सुरुवातीला विरोध झाला, पैशाचे पॅकेजेस दिले गेले, माणसं घरंगळत गेली, प्रकल्प आले, पुढे काही झालं नाही.
आपला जो काही विषय तुम्हाला कळलेला आहे, समजलेला आहे. आमचा इथे कुठे गेले सगळे, सतीश, आमचा सतीश गारकर आहे, इतरही सगळे लोक आहेत, हे आपल्या बरोबर आहेत. हे या संपूर्ण आंदोलनामध्ये आम्ही सगळे बरोबर तुमच्या आहोत, एवढं आपण लक्षात ठेवावं. मुंबईत गेल्यावरती मुख्यमंत्र्यांशी काय बोलायचंय हे मी आपल्याला, त्यांच्याशी काय बोलणं झालं हे देखील मी, मला असं वाटतं मी येईन किंवा माझ्याबरोबर जे माझे सहकारी येऊन आपल्याशी सांगतील की माझं काय बोलणं झालंय. आणि त्याप्रमाणे फक्त तुम्ही सगळेजण ठाम राहा एवढंच फक्त मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचं उपस्थितांनी जोरदार स्वागत केलं. या सभेला सुमारे 3000 आसपास प्रकल्प विरोधक उपस्थित होते. सचिन नारकर, कोकण नाव, राजापूर. निर्णय घेतलेला आहे, बरीचशी माहिती.